आपण कालच्या सेशन मध्ये लॉग इन ऍडमिन केला होता, ऍडमिन फॉर्म म्हणजे ऍडमिन साइडला लॉग इन फॉर्म क्रिएट केला होता, ऍडमिन साइडला लॉग इन फॉर्म म्हणजे इंडेक्स डॉट जे एस पी पहिली फाईल होती, ज्या इंडेक्स डॉट जे एस पी फाईल मधनं आपण ऍक्शन इज इक्वल टू ऑथेंटिकेट डॉट जे एस पी ला कॉल करत होतो आणि मेथड इज इक्वल टू गेट लिहित होतो, ठीक आहे ना. या ऑथेंटिकेट डॉट जे एस पी फाईल मध्ये जो काही डेटा आपण युजर कडनं रीड केला आहे तो सगळा इथे रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटरनी इथे ऍक्सेप्ट केला या व्हेरिएबल मध्ये, इव्हन मध्ये आणि यूपास मध्ये. ते आपण आधी प्रिंट पण करून बघितलं होतं की इथे फक्त डेटा येतो का नाही, त्यानंतर आपण हे क्वेरी वगैरे फायर केले होते. आता ऍडमिन डॅशबोर्ड जर लॉग इन सक्सेसफुल झालं तर ऍडमिन डॅशबोर्ड डॉट जे एस पी ला जम्प करायचं आहे, आणि जर लॉग इन सक्सेसफुल झालं नसेल तर एल्स पार्ट मध्ये आपण इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड असा मेसेज पण शो केला नंतर आपण लोकेशन सेट केलं इंडेक्स डॉट जी एस पी ना, म्हणजे कन्फर्मेशन मेसेज देऊन आपण रिडायरेक्शन युज केलं. तर हे लॉग इनचं व्हॅलिडेशन झालंय, हा लॉग इन व्हॅलिडेशन आपलं झालंय. लॉग इन व्हॅलिडेशन झाल्यानंतर आपण इथे चेक काय करायचंय, कुठे जायचंय, तर ऍडमिन डॅशबोर्ड डॉट जी एस पी ला जायचंय, बघी नाही ऍडमिन डॅशबोर्ड डॉट जी एस पी. तर आधी आपल्याला ऍडमिनचा डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे, म्हणजे ऍडमिनच्या डॅशबोर्ड मध्ये आपल्याला कोणते कोणते ऑपरेशन ऍडमिनला द्यायचे आहेत, म्हणजे ऍडमिन काय फॉर्म ऍड करणार आहे, कोणते कोणते ऑपरेशन्स ऍडमिन करणार आहे, तुमचं ठरलेलंच असेल. ऍडमिन साईडला हे होणार आहे, ऍडमिन साईडला ते होणार आहे की नाही. तुमच्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला ऍडमिनच्या या फॉर्मवरती स्क्रीन्स किंवा ऍडमिनच्या फॉर्मवरती ऑप्शन्स तुमच्या प्रोजेक्टनुसार घ्यायचे आहेत. आता मी जनरल हा ऍडमिन डॅशबोर्ड डॉट जे एस पी फाईल जनरल क्रिएट करतो. तर माझं जे प्रोजेक्ट आपण जे सिलेक्ट केलेलं आहे याच्यामध्ये, तर आपलं ई बुक स्टोअर आहे बरोबर. तर ऍडमिनला कोणते कोणते ऑपरेशन द्यावे लागतील तर त्याच्याबद्दल जर विचार केला तर ऍडमिनला आपल्याला बुक ऍड करता आला पाहिजे, स्टॉक चेक करता आला पाहिजे, पर्टिक्युलर ऑथरनी सर्चिंग व्हायला पाहिजे. तर हे जे काही ऑपरेशन्स आहेत किंवा ऍडमिनला ज्या ऑर्डर्स येणार आहेत त्या ऑर्डर्स दिसला पाहिजे, ओके नाही, हे सगळं ऍडमिन साईडला आपल्याला करायचे. म्हणजे जे मी तुम्हाला आता हे सांगितलं सगळं, हे सगळं या आपल्या ऍडमिन डॅशबोर्ड डॉट जी एस पी फाईल मध्ये यायला पाहिजे, ऍडमिन डॅशबोर्ड डॉट जी एस पी फाईल मध्ये यायला पाहिजे. आपण आधी ते ऑप्शन्स पण क्रिएट करूयात. ऑप्शनसाठी आपण सिम्पल एक डिव्हिजन क्रिएट करूयात आणि त्या डिव्हिजन मध्ये लेफ्ट हँड साईडला आपण ते प्लेस करूयात आणि राईट हँड साईडला आपल्याला सगळा डेटा जो आपल्याला प्रिंट करायचा आहे तो ठेवूयात इथे. हा म्हणजे बघा, आता इथे मी अजॅक्सची कन्सेप्ट युज करणार आहे. अजॅक्स कन्सेप्टने आपल्याला हे व्यवस्थित करता येईल. नीट लक्षपूर्वक बघा, काही समजलं नसेल तर विचारा. आता आपण टाकूयात ऍडमिन डॅशबोर्ड, ऍडमिन बुक स्टोअर, ई बुक स्टोअर आपण असं नाव दिलंय, ई बुक स्टोअर आणि ऍडमिन असं ह्याला नाव दिलं टायटल सेट. आता याच्यामध्ये आपल्याला नेव्हिगेशन बार वगैरे सगळंच पाहिजे. नेव्हिगेशन बारची खरं तर मला काही गरज नाही. ऍडमिन लॉग इन केल्यानंतर वरती आपण एक जम्बोट्रॉन सेट करू आणि त्या जम्बोट्रॉनच्या खाली लेफ्ट हँड साईडला ऑप्शन दाखवू आणि सगळे आपले ऑपरेशन राईट हँड साईडला एका फॉर्म मध्ये करूयात. दाखवतो तुम्हाला मी लेआउट कसं करायचं. आधी आपला सर्व्हर रन करूयात आपण. स्टार्ट झालाय, आपण इथं ब्राउझर मध्ये येऊयात. ब्राउझर वरती लोकल होस्ट कोलन 8080 ई बुक स्टोअर ही मेन जी साईट आहे, ही मेन साईट आपल्याला इथं दिसते जी अशी ना. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, स्लॅश करून ऍडमिन करायचं. आपण मेन ऍडमिनच्या लॉग इनला आलो, लॉग इन फॉर्मला आलो. लॉग इन फॉर्म मध्ये आपण युजरनी ऍडमिन ऍडमिन 123 युजरने पासवर्ड करेक्ट टाकला मी. आता लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर मी हो का लॉग इन सक्सेसफुल झाला
आणि मी ॲडमिन डॅशबोर्ड डॉट जे एस पी लावलो. आता ॲडमिन डॅशबोर्ड डॉट जे एस पी मध्ये ही जी माझी मेन स्क्रीन आहे, मेन स्क्रीन मध्ये मला काय करायचंय, या वरच्या एवढ्या सेक्शन मध्ये, हा जो वरचा सेक्शन आहे एवढा, त्याच्यामध्ये ॲडमिन डॅशबोर्ड वगैरे असं एक मोठा हेडिंग टाकायचं आहे. ॲडमिन डॅशबोर्ड असं एक मोठं हेडिंग टाकायचं आहे. इथे लेफ्ट हँड साईडला मला हे सगळे ऑप्शन द्यायचे, म्हणजे ॲड बुक, चेक स्टॉक, सर्च बुक, डिस्प्ले, चेक ऑर्डर, हे सगळे ऑप्शन्स आपल्याला या लेफ्ट हँड साईडला इथे द्यायचे आहेत. आणि मी जर चेक ऑर्डर वगैरे म्हणलं किंवा मी ॲड बुक म्हणलं की ॲड बुकचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म इथे आपल्याला डिफॉल्ट लोड होईल. म्हणजे हा जो एरिया असणार आहे आपला, हा एरिया आपला मेन कंटेंट एरिया असणार आहे. म्हणजे आपण ब्राउझरची स्क्रीन ही अशी डिवाइड करणार आहोत डिव्हिजन्स मध्ये. वरचा जो हा ही डिव्हिजन असणार आहे आपली, ही आपली जी डिव्हिजन असेल ते जम्बोट्रॉन असणार आहे. जसं आपण मेन स्क्रीनवरती आपला स्क्रोलर घेतला, त्याला आपण कोरोसेल म्हणतो, स्लायडिंग इमेजेस, तसं इथे तुम्ही जम्बोट्रॉन घेऊ शकता. तर दिसताना व्यवस्थित दिसेल इथे लेआउट ह्याच्यावरती तुमचे ऑप्शन्स मर किंवा एखादी तुम्ही टाकला तर हे सगळं तुम्हाला इथं शो करता येईल. तर हे आपण आता असा लेआउट डिझाईन करायचा आहे. तर तो लेआउट डिझाईन करण्यासाठी मी आलो इथे ॲडमिन डॅशबोर्ड डॉट पी एच जे एस पी मध्ये. आता ॲडमिन डॅशबोर्ड डॉट जे एस सी मध्ये आपल्याला आधी सी एस एस लिंक करावं लागेल. बाकी जे मॅन्युअल सी एस एस तर असणारच आहे. आपल्याला आपलं जे बेसिक सी एस एस आहे, बुटस्ट्रॅप डॉट मिन डॉट सी एस एस, त्याचा रेफरन्स घ्यावा लागेल. त्यासाठी आपण जे इन्क्लूड केलेल्या फाईल्स आहेत, त्या इन्क्लूड केलेल्या फाईल, जसे की आपण इंडेक्स डॉट जे एस सी मध्ये ऑलरेडी फाईल्स इन्क्लूड केलेल्याच आहेत, या सगळ्या फाईल्स मी इथे कॉपी करतो. या सगळ्या फाईल्स आणि कॉपी करून मी इथे ॲडमिन डॅशबोर्डच्या हेड सेक्शनच्या आतमध्ये टायटल नंतर पेस्ट करतो. म्हणजे ही लिंकिंग सगळी झाली आहे. बुटस्ट्रॅप आलंय, जावास्क्रिप्ट जेक्वेरी आली आहे ना, तर हे बुटस्ट्रॅप बंडल मीन डॉट जे एस आलंय. आणि आपण जी सी एस एसची फाईल लिहिली होती ती माय स्टाईल डॉट सी एस एस पण याच्यामध्ये आत्ता आपण लोड केली. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, वरती जम्बोट्रॉन घ्यायचं. पण आधी आपण एक काम करू, जम्बोट्रॉन घेण्याआधी एक कंटेनर क्रिएट करायचं. किंवा जम्बोट्रॉन आपण जसं गेट बुटस्ट्रॅपवरनं यूज करत होतो, गेट बुटस्ट्रॅप गेटिंग स्टार्टेड, आणि याच्यामध्ये आपण जम्बोट्रॉन सर्च करतो. जम्बोट्रॉन, जम्बोट्रॉन म्हणजे काही अशी स्क्रीन दिसते, जम्बोट्रॉन काही अशी स्क्रीन. तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता. तुम्हाला जर प्लेन असं काहीतरी हवं असेल तर हे असं जम्बोट्रॉन, मल्टिपल जम्बोट्रॉन तुम्हाला असे घेता येतील. मला हा जम्बोट्रॉन पाहिजे तर मी हा जम्बोट्रॉन इथे कॉपी करतो. सिम्पल एक क्लास क्रिएट करायचा असतो, जम्बोट्रॉन फ्लुइड जम्बोट्रॉन. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काही लिहायचे तुम्ही ते लिहू शकता. मी हा कोड अख्खा कॉपी केला आणि कॉपी केलेला कोड होता मी इथे पेस्ट केलाय. ठीक आहे, कॉपी केलेला मी कोड इथे पेस्ट केलाय. पेस्ट करून मी आता इथे येऊन आपल्या ब्राउझरमध्ये रन करतोय. फ्लुइड जम्बोट्रॉन इथं आलेला आहे, फ्लुइड जम्बोट्रॉन आलाय, बरोबर नाही. आता याला आपण थोडस वरती डिझायनिंग करूयात. आपण जे काल स्क्रीन घेतलं होतं ग्रॅडियंट, ग्रॅडियंट कलर पिकर, त्यासाठी आपल्याला सी एस एस ग्रॅडियंट डॉट आय ओ आपण यूज केलं होतं. त्यासाठीच आपण एक सी एस एस घेऊयात. मी इथे एक काम करतो, मला हा थोडासा असा कलर पाहिजे. मला हवे ते कलर कॉम्बिनेशन यूज करा तुमच्या पद्धतीने तुम्ही. मी इथे हा जो वरती कलर आहे हा, आणि ग्रॅडियंटमध्ये लेस ट्रान्सपरंट होतो नाही का आपल्याला. ठीक आहे, असा काहीतरी कलर आपण घेतला इथे. तर या कलर मध्ये आपण ह्याचा जो सी एस एस इथे क्रिएट झालेला आहे हा सी एस एस मी कॉपी करतो. हा कॉपी केलाय. हा मला या जम्बोट्रॉनला द्यायचा आहे. जम्बोट्रॉनला मी क्लास लिहितो इथे एच डी म्हणून मी एक क्लास लिहिला आहे. आणि याच्यामध्ये सी एस एस आपण इंटरनल ऍड करूयात स्टाईल. आणि स्टाईल मध्ये आपण क्लास ऍड करतो डॉट एच डी ना, डॉट एच डी ने आपण सी एस एस हँडल करतो. इथे मी पेस्ट केली ही फाईल, सेव्ह करतो. आणि आता एकदा परत येऊन ग्रॅडियंट बघतो कसा दिसतो आपल्याला. हा आपल्याला
जो ग्रेडियंट आपण क्रिएट केला आहे तो असा दिसतोय. हवा आहे तसा तुम्ही ग्रेडियंट घ्या, काहीच फरक पडणार नाही. तुम्हाला जो चांगला वाटतोय तो घ्या. इमेज कंटेंट आहेत, हे कंटेंट मला इथे सेंटरला हवेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे की ॲडमिन डॅशबोर्ड. ॲडमिन डॅशबोर्ड असं इथे टाकणार आहे. खाली काहीतरी आपली एक टॅगलाईन वगैरे किंवा असं काही चांगलं मिळालं तर ते आपण इथे टाकू शकतो. ह्याला मी सेंटर अलाईन जे करायचं आहे आपल्याला ते सेंटर अलाईनमेंट आपण करून घेऊयात. त्याच्या आधी इथं आपण डिस्प्ले करण्याचे ॲडमिन डॅशबोर्ड, ॲडमिन डॅशबोर्ड ठीक आहे, ॲडमिन डॅशबोर्ड ठीक आहे ना. हे ॲडमिन डॅशबोर्ड जे दिसते ना आपल्याला, हे ॲडमिन डॅशबोर्ड नॉर्मल फॉन्ट आहे. तुम्हाला इथे थोडासा वेगळा फॉन्ट वगैरे घ्यायचा असेल तर मी तुम्हाला हे आधी पण सांगितलं होतं, जर तुम्हाला फॉन्ट्स यूज करायचे असतील तर गुगल फॉन्ट एपीआय यूज करा, फॉन्ट डॉट गुगल डॉट कॉम. आणि गुगलचे तुम्ही हे फॉन्ट्स यूज करू शकता जे तुम्हाला हवेत. आता मला ॲडमिन कशासाठी पाहिजे, ॲडमिन डॅशबोर्ड, ॲडमिन डॅशबोर्ड. तर ॲडमिन डॅशबोर्ड कसा चांगला दिसेल तर इथे फॉन्ट प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला नंबर स्टाईल पाहिजे, थिकनेस जरा जास्त पाहिजे, थिकनेस आपला थोडासा जास्त पाहिजे थिकनेस. स्लॉन्टेड म्हणजे थोडासा असं तुम्हाला कांट फाइंड एनी फॉन्ट. अच्छा स्लॉन्टेडला फॉन्ट आहे. आणि विड्थ आपण मग जरा जास्त घेऊयात, विड्थ जास्त घेऊयात. नंबर ऑफ स्टाईल्स दोन स्टाईल्स आहेत. बर ठीक आहे, तर यातला ॲडमिन डॅशबोर्ड मला हा जरा चांगला वाटतो. मी हा ॲडमिन डॅशबोर्ड असा घेतला तरी चालणार आहे, किंवा असं किंवा असं तुम्हाला जो चांगला वाटेल फॉन्ट तुम्ही तो घ्या. असा मी हा जो दिसतोय शोजू, कुठला फॉन्ट आहे, शोजू मारू, शोजू मारू फॉन्ट. थोडासा फॉन्ट मोठा करूयात आपण. हा ॲडमिन डॅशबोर्ड असा कॉपी केला आणि सिलेक्ट दिस स्टाईल म्हणून आपण इथून जी स्टाईल आहे ही लिंक, जी लिंक क्रिएट झाली आहे लिंक आपण याच्यामध्ये आपल्या इथे पेस्ट करायची ही लिंक. तुम्ही इम्पोर्टवाली ही पण लिंक डायरेक्टली ही स्टाईलमध्ये ओपन क्लोजमध्ये हो काही पण ॲड करू शकता. मी काही कॉपी केली इथनं आणि या स्टाईल टॅगच्या आतमध्ये, स्टाईल टॅगच्या आतमध्ये हो काही इथे पेस्ट केली ठीक आहे ना. इथे ही पेस्ट केली आणि आपल्याला पुढे काय करायला सांगितलं आहे, इम्पोर्टवाली या स्टाईलच्या आतमध्ये इथे प्रिपेस करतं आणि इथे खाली सांगितले सी एस एस रूल्स टू स्पेसिफाय फॅमिलीज. सी एस एस रूल्स टू स्पेसिफाय फॅमिलीज म्हणजे ही फॉन्ट फॅमिली जी आहे ही फॉन्ट फॅमिली सोजुमोरू कर्सिव, ही सोजुमोरू कर्सिव फॉन्ट फॅमिली आपल्याला इथे ॲड करायची. तर मी इथे स्टाईल ॲड करतो, स्टाईल इज इक्वल टू फॉन्ट फॅमिली सोजुमोरू वगैरे असे सेट केले सगळी कर्सिव. आणि एकदा आपण रन करून बघूयात आपल्याला हा फॉन्ट कसा दिसतो. हा ॲडमिन डॅशबोर्ड असा दिसतोय आपला ठीक आहे ना. याला सेंटर करायचं आहे अलाईन, आपल्याला टेक्स्ट अलाईन सेंटर करायचं आहे. फॉन्ट फॅमिली कर्सिव नंतर टेक्स्ट हायफन अलाईन कोलन सेंटर पण करूयात आपण सेंटर. टेक्स्ट हायफन अलाईन सेंटर व्हायला पाहिजे, सेंटर झाली. आणि याला पण आपल्याला सेंटरला ठेवायचं आहे, सेंटरला ठेवून देऊयात आपण. आणि कलर जर तुम्हाला ह्याला पण काही वेगळा कलर द्यायचा असेल तर तुम्ही कलर पण देऊ शकता. मी सेंटर लाईन जे दिसते मला हे सेंटर लाईन फॉन्ट फॅमिली जी स्टाईल आहे सगळी, ही स्टाईल मी कम्प्लीट याला पण देऊन टाकतो. त्याचा फॉन्ट आपण वेगळा ठेवणार आहोत त्याचा ॲडमिन डॅशबोर्ड. दिस इज अ मॉडिफाईड जम्बोट्रॉन वगैरे दिसते, आपण ते चेंजेस करणार आहोत त्यामध्ये. आणि इथे आपण फॉन्ट आहे ना यासाठी, त्यासाठी आपण फॉन्ट थोडासा वेगळा घेणार आहोत. ॲडमिन डॅशबोर्ड हा जो होता, नंबर ऑफ स्टाईल्स हे आपण ऑल घेऊयात आणि याच्यामध्ये आपण हा असा फॉन्ट, हा फॉन्ट मी कॉपी करतो इथनं.
ती लिंक सर झालेलीच आहे फाईल. ॲडमिन डॅशबोर्ड थोडंसं आपण फॉन्ट छोटा करूयात, दिस स्टाईल. आणि याच्यामध्ये आपल्याला फॉन्ट फॅमिली सोजुमोरू वगैरे दिसते आहे. इम्पोर्ट सोजुमोरू, इथे आपण फॉन्ट कुठला आहे, रेड्रेस्ट, रेड्रेस्ट हा ही फॉन्ट फॅमिली कॉपी करतो मी. फक्त इथे येऊन आहे ना, इथे येऊन मी पेस्ट करतो नाही, फॉन्ट फॅमिली इथं कट करूयात. दोन दोन वेळेस झाले आणि इथे येऊन परत आपण एकदा चेक करूयात. आपल्याला असंही दिसतंय. आता इथे काहीतरी जरा वेगळं मिनिंगफुल वर्ड अबाउट बुक्स बुक्स बद्दल काहीतरी छान काही गोष्टी माहिती असतील तर सांगा. किंवा ॲडमिन कॅन ॲड ॲड अपडेट बुक डिटेल्स डिटेल्स अँड ऑल्सो चेक यू कॅन ऑल्सो चेक द स्टॉक अँड ऑर्डर्स बाय द कस्टमर. द कस्टमर सी आहे असं टाकलं इथे डिस्प्ले झालं. आता आपला जंबोट्रॉन झालाय. इथे लेफ्ट हँड साईडला मला इथे या इथे लेफ्ट हँड साईडला मला एक मेनू मेनूज क्रिएट करायचं मेनूज. आणि इथे राईट हँड साईडला आपला एक फॉर्म क्रिएट होईल. आणि ॲडमिन डॅशबोर्डमध्ये मी काही फुटर वगैरे देत बसत नाही, त्याची काही गरज नाही वाटत आहे मला. आणि ॲडमिनने लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला एक लॉग आउटचं बटन पण दिसलं पाहिजे. ते लेफ्ट हँड साईडला मी ते दाखवणार आहे. आता इथे लेफ्ट साइड वर आपल्याला क्रिएट करायचं जंबोट्रॉन तर आपला झालेलाच आहे. एकच मिनिट हा, आपलं हे फॉन्ट वगैरे सेट झालंय सगळं. आता आपल्याला लेफ्ट साइडला हा इथे मेनू बार क्रिएट करायचा आहे ना, मेनूज आपल्याला क्रिएट करायचे. तर मेनूज कसे क्रिएट करणार आपण, इथे एक आपण ही जी स्क्रीन आहे ना, ही कम्प्लीट स्क्रीन, ही कम्प्लीट स्क्रीन दोन पार्ट मध्ये डिवाइड करूयात. ही कम्प्लीट स्क्रीन जी आहे ही दोन पार्ट मध्ये डिवाइड करूयात. हा इथून एवढा एक पार्ट येईल लेफ्टला आणि हा राईटचा एक पार्ट असेल, ठीक आहे. म्हणजे इथे मी एक फोरचा कॉलम मी क्रिएट करतो आणि इथे एक एटचा कॉलम राहिला ग्रीड. मी त्या दोन डिव्हिजन्स इथे क्रिएट करतो. बघा पहिली जी डिव्हिजन मी इथे क्रिएट करतो ही कंटेनर घेऊयात आपण. डिव क्लास इज इक्वल टू कंटेनर, कंटेनर. या डिव क्लास कंटेनर मध्ये आपल्याला एक रो ऍड करायचा. डिव क्लास इज इक्वल टू रो. आणि या रो मध्ये आपल्याला दोन कॉलम्स करायचे आहेत. डिव क्लास इज इक्वल टू कॉलम हायफन फोरचा एक आपण कॉलम केला है ना, या फोरचा एक कॉलम झाला. फर्स्ट पोझिशन मध्ये आपला मेनूज आपल्याला सगळे क्रिएट करायचे ते. आणि दुसरा जो क्लास मी क्रिएट करतो आहे तो क्लास आहे कॉलम हायफन एट चा करूयात, किंवा कॉलम हायफन एक ऑफसेट देऊन मग हे करूयात आपण, एक काम करूयात सेवनचा कॉलम एक क्रिएट करूयात. सेवन आणि ऑफसेट वन सेट करूयात, ऑफसेट वन सेट करूयात, ठीक आहे ना. डिव्हिजन इथे एक क्रिएट झाली. आता इथे मी जर काही कंटेंट असे मेन्शन केले, इथले हे कंटेंट, इथे हे कंटेंट सेव्ह केलं आपण आणि जर इथं रन केलं तर आपल्याला हे असं दिसतंय, ठीक आहे ना. म्हणजे इथल्या एका पार्टमध्ये हे कंटेंट, दुसऱ्या पार्टमध्ये हे दुसरे कंटेंट असे लोड झालेले आहेत. आणि तुम्हाला इथं जे काही स्टायलिंग वगैरे ॲड करायचे असेल डिव्हिजनला, या डिव्हिजनला स्टाईल, या डिव्हिजनला स्टाईल, तर तुम्ही वेगळी स्टायलिंग पण ॲड करू शकता. आता स्टायलिंग करायचं म्हटल्यानंतर मी याला
बीटी एन ते BTN चं कलर कॉम्बिनेशन जर तुम्हाला यूज करायचं असेल तर कलर कॉम्बिनेशन्स वगैरे घ्या. याला टॉप पासून आपल्याला याला थोडंसं ती मार्जिन पण ठेवायचं आहे, तसं पण ठेवूयात. आधी आपण ऑप्शन्स क्रिएट करून ह्याला आपण बॅकग्राऊंड कलर देऊयात. फाईलमध्ये मी याला कलर सेट करतो आहे. मी इथं स्टाईल अप्लाय करतो, स्टाईल इज इक्वल टू बॅकग्राऊंड कलर कोलन रेड. आता सध्याला सेट करून बघूयात कसा दिसतंय, हे कुठंपर्यंत दिसतंय. बॅकग्राऊंड कलर सेव असा दिसतंय. आता इथं जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन जे आहे ना ते इथून येते, आपलं इथून नको आहे, आपल्याला हा इथून पाहिजे आणि हा कम्प्लीट इथपर्यंत पाहिजे. ह्याला पण आपण जर तोच कलर अप्लाय केला तर हे ही जर स्टाईल मी अप्लाय केली ही लक्षात येईल तुम्हाला. तर मी हीच स्टाईल इथे पण अप्लाय करतो आहे, सेव्ह करतो आहे आणि रन करतो. आपलं हे असे दोन पार्ट झालेले दिसत आहेत ना. हे आपल्याला असे दोन पार्ट नको आहेत, कम्प्लीट ब्राउझरची विड्थ आपल्याला अक्वायर करायची ना. त्यासाठी मी ते कंटेनर न लिहिता कंटेनर फ्लुइड लिहितो. कंटेनर फ्लुइड, कंटेनर फ्लुइडनी दोन्ही पार्ट एकदम कट टू कट आपले ब्राउझरची विड कम्प्लीट अक्वायर होते. आता याच्यामध्ये आपले सगळे लिंक्स येणार आहेत, सगळे लिंक्स आपले याच्यामध्ये येणार आहेत. याला आपण एक डिम कलर देऊन ठेवूयात. जर मी इथे ऑफसेट 1 यूज केला नाही तर कसं दिसेल हे बघा जरा. हे असं दिसणार आहे ऑफसेट 7. ऑफसेट 1 ठीक होते. गॅप गॅप नंतर चांगला दिसेल. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला डेटा आपला जो काही आहे ना, ज्या लिंक आपल्याला क्रिएट करायच्या त्या लिंक इथं आपण सेट करूयात आणि इथं आपला हा डेटा पण येईल. आता लिंक सेट करायच्या तर इथे मी पहिला ऍड बुक ची लिंक एक क्रिएट करतो. ऍड बुक ची लिंक क्रिएट करायची आहे तर ahref इज इक्वल टू ऍड बुक .jsp रेफरन्स दिला ऍड बुक .jsp आणि तुम्ही ऍड बुक असं नाव दिलं. ऍड बुक चेक स्टॉक अपडेट बुक ऍड बुक आपण नाव फक्त इथे चेंज करूयात. अपडेट बुक डिटेल्स हा. त्यानंतर ऍड अपडेट सर्च बुक डिटेल्स, सर्च बुक डिटेल्स इथं सर्चिंग करूयात सगळी. त्यानंतर आपण ahref इज इक्वल टू चेक ऑर्डर्स .jsp लिंक करूयात. चेक ऑर्डर्स सेव करून आपण इथे रन करून बघूयात. तर इथं आपल्याला हे सगळे इथे ब्लॉक लेवल इथे दिसतात, जे लिंक आलेले आहेत आपल्या सगळ्या लिंक इथं आता आपल्याला आलेल्या दिसतात. हे फक्त आपल्याला एका ब्लॉक मध्ये यायला पाहिजे ना, असं कम्प्लीट एका ब्लॉक मध्ये डिस्प्ले ब्लॉक व्हायला पाहिजे. तर इथे मी डिस्प्ले ब्लॉक करतो, याला डिस्प्ले ब्लॉक. डिस्प्ले ब्लॉक नी होतात चेंजेस, लाईन ब्लॉक दिसतात नेव्हिगेशन मध्ये. ठीक आहे, आपण एक काम करू आपण BR मध्ये ऑप्शन आपल्याला इथे दिसत आहे बघा. असे रेड कलर जो दिसतो ना तो जरा खूप भयानक दिसतोय, आपण आधी कलर चेंज करून घ्यायचे. कलर कलर कलर
ग्रेडियंट गैस, ग्रेडियंट गया कि सिंपल इतना सा अपन जितना कलर कॉम्बिनेशंस गूगल कलर पिकर वरना यूज करो यार। गूगल कलर पिकर चे कॉम्बिनेशंस कलर पिकर अपना ब्लैक कलर की बात याला बॅकग्राऊंड ला आपण सेट करू, बॅकग्राऊंड रेडच्या ऐवजी याला बॅकग्राऊंड सेट केलाय। ठीक आहे, प्रोसेसला आपण असं लेफ्ट क्लास थोडंसं अजून खाली घेऊया, त्याच्यामध्ये मार्जिन वगैरे सेट करूयात, आणि हे ब्ल्यू वगैरे हे असे छान दिसत नाही, जरा व्यवस्थित बटन सारखे दिसले पाहिजे ना, तर ते बटन सारखे दिसले पाहिजे ना, तर त्यासाठी आपण याच्यामध्ये क्लास ऍड करूयात। क्लास इज इक्वल टू बी टी एन, बी टी एन बी टी एन प्रायमरी सेकंडरी वेगवेगळे क्लासेस यूज करा, वेगवेगळ्या टाईपचे बटन दिसतील, बी टी एन प्रायमरी मी हे क्लास फक्त इथे ऍड करतो, मी सेव्ह करतो रन करतो, लगेच रिफ्लेक्ट काय होत नाही। बटन आपल्याला असे दिसत आहेत इथे असे आलेले, ठीक आहे ना। तर आता त्याच्यामध्ये आपल्याला गॅप पण क्रिएट करायचा, थोडासा इथे गॅप पण दाखवायचं, किंवा तुम्ही एक असं पण करू शकता की हे जे सगळे ऑप्शन्स आहेत, सगळे ऑप्शन्स इथे वरती दाखवू शकला असता एका रो मध्ये, आणि खाली सगळे फॉर्म्स पण तसे पण आपल्याला करता आलं असतं, ठीक आहे। तुम्हाला जसं अलाइनमेंट पाहिजे तसं, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन पण सेट करायचंय, तर मार्जिन सेट करण्यासाठी प्रत्येकामध्ये पॅडिंग पण ठेवत आपण मार्जिन पण सेट ठेवत, एम वाय हायफन फोर ने पॅडिंग ठेवत, एम वाय फोर नी म्हणजेच काय वाय डिरेक्शन मध्ये म्हणजे अप डाऊन सेट मध्ये मार्जिन सेट होते, फोर ची मार्जिन आपण सेट केली, तर ही मार्जिन अशी सेट झालेली दिसते आपल्याला, ठीक आहे ना, मार्जिन सेट झाली। आता ह्याच्यावरती आपण जेव्हा माऊस मूव करतोय थोडासा कलर चेंज होताना दिसतोय इथं, आणि हे जे बॅकग्राऊंड हे जे घेतलेलं आहे थोडस जरा साईज मोठी झाली याची, ह्याला ह्याची साईज छोटी करूयात, हिचा थ्री इजाच ठेवूयात, आणि इथे आपण आपला हा फॉर्म ठेवूयात। तर इथे एक काम करतो, डिस्प्ले सॉरी कॉलम फोरचाच होय, कॉलम मी इथे थ्रीचा करतो आणि ऑफसेट इथे एटचा करतो, थोडस कमी झालेलं दिसतंय। त्याच्यामध्ये आपल्याला चेक ऑर्डर्स तर आहेच, चेक ऑर्डर्स त्याचबरोबर आपल्याला दुसरं काय लागेल, चेक ऑर्डर्स एक लॉग आउटचं बटन पण आपल्याला इथे ठेवावं लागणार आहे, तर लॉग आउट डॉट जे एस पी, लॉग आउट डॉट जे एस पी इथं आपण डिस्प्ले करूयात लॉग आउट, इथं लॉग आउट चे बटन आलेलं आहे। आता इथे एम वाय फोर ने जरा जास्त स्पेसिंग दिसते, एम वाय फोर च्या ऐवजी टू च जे स्पेसिंग ठेवलं सगळीकडे तरी छानच दिसणार आहे। एम वाय टू, एम वाय टू सेव्ह, ठीक आहे, आणि ही सगळे अलाइन सेंटर करून ह्यांची साईज जर आपण सगळ्यांची प्रॉपर ती सेट केली तरी पण चांगलं वाटणार आहे। तर मी एक काम करतो, हे जे सगळं आपण लिहिले इथे ते ए टॅगलाच लिहिले ना, तर ए टॅग मध्येच आपण याला इथे डिझायनिंग करूयात, अँकर टॅगला सी एस एस मध्ये मी इथे डिझाईन करतो, कलर व्हाईट दिसतोय तर आपण कलर ब्लॅक करूयात, अंकर टॅग आपण यूज केली आहे, सेव्ह पण केली आहे, ए टॅग हे म्हणजे अंकर टॅग
मुखर टॅग आपल्याला त्याचा कलर ब्ल्यू व्हायला पाहिजे, तो ब्लू नाही ब्लॅक केलाय आपण. याची विड्थ जी आहे, विड्थ कॉमन ठेवूयात आपण 100 पिक्सेल. सगळ्यांचीच विड्थ कॉमन झाली आता 100 पिक्सेल. 100 खूपच कमी दिसते, इथं आपण 100 ऐवजी 300 करूया. लगेच रिपीट का होत नाही हे, हा ठीक आहे ना. रे लेफ्टला साइड बारला पडा क्रिएट झालाय. या ह्याला आपण पॅडिंग सेट करूयात. ठीक आहे, अलाइनमेंट अजून व्यवस्थित होऊ शकतं हे. 1 मिनिट हा, ह्याला आपण वरती मर्ज करूयात ह्या दोघांनाही, जर अजून व्यवस्थित चांगला दिसेल. हा जो पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे ह्याला इथं फिक्स करून टाकूयात. आणि ह्याचा जो कलर आहे रेडवाला, रेडवाला कलरच्या ऐवजी आपण ह्याला इथं फॉर्म जो घेणार आहोत तो फॉर्म फॉर्मसाठी आपण हा कलर घेऊया. सेव करत हा कलर आणि या एरियामध्ये आपला फॉर्म दिसेल. ऍक्च्युअली मध्ये कम्प्लीट एरिया आणि हे इथलं जे मार्जिन दिसतं हे ऑफसेट जे ठेवलंय, ऑफसेट मला काढून टाकावं असं वाटतंय. ते ऑफसेटने असं स्क्रीन व्यवस्थित दिसत नाहीये. तुम्ही जेवढं काम कराल तुमच्या डिझायनिंग वरती तेवढं कमीच असणार आहे. जे आपण मार्जिन सेट केलंय, ठीक आहे, कॉलम ऑफसेट 1 जो केलाय तो ऑफसेटच काढून टाकतो तिथला. सेव याला थोडस आपण 7 आपण इथे 9 करू. ठीक आहे, सेव आणि कम्प्लीट हा एरिया. आणि हे दोन्ही मला इथे मार्जिंग वरती टच करायचे. तर वरनं जे मार्जिन सुटलंय हे कंटेनर फ्लोर या डिव्हिजन मधलं आणि या डिव्हिजन मधलं जे मार्जिन सुटलंय, मार्जिन आपल्याला नको आहे. तर मी इथे MY इथे आपण कंटेनर फ्लूड मध्ये स्टाईल ऍड करतो. स्टाईल इज इक्वल टू मार्जिन हायफन टॉप कोलन -20 पिक्सेल मी सेट करतो. -20 पिक्सेल का सेट केले कारण बरोबर जायचं आहे लक्षात. वरती गेली बघा आपली स्क्रीन. आणि आपण हा जो कलर दिलेला आहे हा कलर आपण कम्प्लीट बॉडीला जरी दिला तरी चालणार आहे. आणि ही व्हर्टिकल लाईट आपण 100% ह्याची पण 100% घेऊन याची पण 100% घेऊयात. म्हणजे ह्याला जी व्हर्टिकल लाईट आपण दिली आहे डिस्प्ले इन लाईन ब्लॉक जर घेतलं त्याच्याऐवजी, हाईट आपल्याला घ्यायचे 100%. हाईटची घेतली आहे घेतली मी याची आर जी एस टी हाईट 100H. तर ही अशी 100 व्हर्टिकल लाईट घेतली VH आणि फॉर्म असा दिसेल. आणि ही वरती जो गॅप दिसतोय तो गॅप पण मला नकोय. तो गॅप पण मी इथनं फिल आउट करतोय. तो -20 ऐवजी तो -30 पिक्सेल सेट करतो. अजून वरती आहे -30 नाही -35 घेऊयात -35. ठीक आहे, तर हे आपलं असं ॲडमिनच्या डॅशबोर्ड इथे क्रिएट झालेलं दिसतो. तर अजून तुमचे जे काही ऑप्शन्स असतील सगळे ऑप्शन्स तुम्ही याच्यामध्ये लोड करू शकता. आणि आता आपला हा जो फॉर्म आहे ना, या लोकेशनला आपला मेन आपला डॅशबोर्ड येणार आहे. म्हणजे मेन इथे मी ॲडबुक वर क्लिक केलं की आपला ॲडबुकचा फॉर्म आहे का इथे लोड होईल या लोकेशन. अजून काही ऑप्शन्स येतील, कोणते ऑप्शन्स येतील? ऍड बुक, अपडेट बुक, सर्च बुक डिटेल्स, चेक ऑर्डर्स, ऑर्डर्स येतील आणि ऑर्डर चेक करून आपल्याला ऑर्डर्स सर्च बुक स्टॉक पण आपल्याला अपडेट करायचं असेल तर अपडेट स्टॉकचं पण एक एंट्री येईल. मी एक काम करतो,
अपडेट बुक स्टॉक अपडेट, क्यों ऐड स्टॉक, ऐड स्टॉक ऐड स्टॉक, ठीक है ऍड स्टॉक आला. आणि या बटन्सला तुम्हाला वेगवेगळे कलर्स घ्यायचे असतील तर ते वेगवेगळे कलर्स पण तुम्ही, वेगवेगळे कलर इफेक्ट्स पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे ना, इथे किंवा वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स, होर इफेक्ट, होर इफेक्ट जर तुम्हाला घ्यायचे तर वेगळा होर इफेक्ट पण घेऊ शकता. ए कोलन होर, या होर इफेक्ट मध्ये तुम्हाला त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे. बॅकग्राऊंड हायफन कलर कोलन रेड, सेव्ह केलं मी, इथे रन करतोय मी, इथे माउस मूव करेन. नाही आलंय, रिफ्रेक्ट, एकदम मी सर्व्हर रिस्टार्ट करतो परत. रन करतो, ओवर इफेक्ट का मिळत नाही. बॅकग्राऊंड कलर रेड करेक्ट आहे. नाही मिळत आहे इफेक्ट, ओवर इफेक्ट मिळायला पाहिजे करतो, बघूयात आपण काय. अजून एक आपण एक काम करू शकतो, इथे आपल्याकडे जेवढे बटनचे वेगवेगळे कलर्स आहेत ते वेगवेगळे कलर्स पण आपण इथे घेऊ शकतो. इथे मी एक काम करतो, हा बॅकग्राऊंड जो कलर आहे आम्हाला इथे डायरेक्टली देता येतं का बघतो बरं, म्हणजे रिफ्लेक्ट होत आहे का नाही हे लक्षात येईल आपल्याला, म्हणजे आपलं सी एस एस वर्क होत आहे. नाही नाही, सी एस एस वर्क झालाच नाही. इथे राईट क्लिक करून व्ह्यू पेज सर्च करतो, बॅकग्राऊंड कलर रेड तर इथे दिसतंय. इनलाईन सी एस एस जे अप्लाय केलेलं असतं ते इनलाईन सी एस एस चा इफेक्ट लास्ट राहतो. बरोबर, तर इथे बी टी एन प्रायमरी जे घेतले हे बी टी एन प्रायमरी मला इथनं काढून टाकावं लागेल. ते बी टी एन प्रायमरी इथनं मी रिमूव्ह करतो, नुसतं बी टी एन ठेवायचं आपण, कारण त्यांनी जे आपल्याला बटन मिळालं त्याच क्लासनी. बी टी एन प्रायमरी मी इथनं काढून टाकतो, बी टी एन प्रायमरी मी इथनं काढून टाकलाय, सेव्ह करतो आणि इथे येऊन परत एकदा रन करतो. आपल्याला डिफॉल्ट हे असं दिसते, आता इफेक्ट आला बघा, ठीक आहे. नाही जो होर इफेक्ट मी म्हणत होतो तो होर इफेक्ट असा हे दिसतं आपण. सगळ्यांची अलाइनमेंट तुम्हाला लेफ्ट राईट जसे अलाइनमेंट तुम्हाला करायची असेल तसे अलाइनमेंट तुम्ही इथे करू शकता. किंवा तुम्ही याला इथे झूम इफेक्ट जर तुम्हाला द्यायचा असेल तर याला तुम्ही झूम इफेक्ट पण देऊ शकता बरं का. मग झूम इफेक्ट जर द्यायचा असेल तर तुम्ही झूम इफेक्ट मला वाटतं इथे सी एस एस मध्ये झूम इफेक्ट नाही आहे, स्टिकी फोर आहे फक्त, फोर मध्ये विड्थ ऍटो झूम इफेक्ट साठी तुम्हाला डब्ल्यू थ्री स्कूल्स वरून आपल्याला तो कोड पण डायरेक्ट कॉपी पेस्ट करता आला असता झूम इफेक्ट साठी, तसं पण आपण करू शकला असतो. बघतो एकच मिनिट मी झूम इफेक्ट इफेक्ट सी एस एस, ठीक आहे. तुम्हाला एवढं तरी कळेल की झूम कसं वापरतात. इथे मी माउस मूव केल्यानंतर कसा झूम होतो, हा सेंटर पासून झूम होतो असं करता येईल. किंवा तुम्हाला फ्लिप बॉक्स एक आहे, फ्लिप बॉक्स पण तुम्हाला युज करता येईल असं. कुठलाही इफेक्ट घेऊ, सेंटर व्हर्टिकली हे आता बाकी दुसरे दिसतात, हे त्याचा रेफरन्स मी घेऊ शकते. तर झूम ओव्हर मी इफेक्ट जा घेणार आहे ना, झूम ओव्हर याच्यासाठी काही मला इजी सी एस एस, हा जो सी एस एस चा कोड आहे हा सी एस एस चा कोड मी काही कॉपी करतोय झूम वाला. आणि आपल्याला कुठं हे करायचं आहे, झूम क्लास फक्त ऍड करायचं,
झूम हा क्लास फक्त आपल्याला ऍड करायचा आहे, ठीक आहे ना. मी कॉपी करतोय आणि या सी एस एस फाईल मध्ये, या सी एस एस फाईल मध्ये झूम इफेक्ट आपण इथे ऍड केला आणि फक्त हा जो क्लास आहे ना, हा क्लास आपला प्रत्येक ठिकाणी झूम हा ऍड करायचा. झूम हा क्लास फक्त इथे प्रत्येक ठिकाणी ऍड करायचा. मी एम वाय नंतर बघा झूम क्लास ऍड करतो. लॉग आउटला आपण सेव्ह केला मी हे, एकदा इथे येऊन रन करतो. आता हा एवढा मोठा दिसतो, त्याची विड्थ आपण चेंज करूयात. झूम होताना तर आपल्याला दिसतंय, है ना. आता झूमला त्यांनी विड्थ हाईट पॅडिंग वगैरे जे जेवढं दिलंय तेवढं आपल्याला नकोय. इथे मी पॅडिंग याचं जे सेट करतोय ते पॅडिंग फक्त आपण 10 पिक्सेल सेट करू. 10 पिक्सेल सेट केलंय. त्याला कलर आपला जो द्यायचा तो कलर आपण सेट करूयात. कलर ग्रीन नकोय आपल्याला, कलर जरा वेगळा यूज करत कुठला तरी कलर पिकर वरन. आपण हे बटन ला घेतलेला कलर, कलर मी प्रेस करतोय. विड्थ आणि हाईट 200 थोडेच मोठे घेतले. हाईटचे आपण 100 नाही, 80 पिक्सेल सेट करूयात. विड्थ 100 नाही, विड्थ आपल्याला हवी आहे 300 पिक्सेल. आणि इथे आपण रन करूयात. तर हे आपले असे काय बुक आपल्याला असे ना, तर हे असे मेन्यूज आपल्याला इथे ऍड झालेले दिसत आहेत. झूम इफेक्टनी मी ज्याच्यावरती मूव्ह करतोय माऊस, छान दिसतंय. तर हे इफेक्ट तुम्हाला झूम इफेक्ट मी फक्त कोड कॉपी पेस्ट केलाय, फक्त कसा कॉपी पेस्ट करायचं हे कळलं पाहिजे. हा आपला हे झूम इफेक्ट इथे ऍड झालाय. ह्याच्यामध्ये पॅडिंग जो बॉटमला पॅडिंग आहे ते पॅडिंग पण जास्तच दिसतंय, तेवढं पॅडिंग नको आहे. बॉटम कडनं पॅडिंग जरा जास्त दिसतंय आपल्याला, त्यामुळे आपण हाईट जे ना ती हाईट आपण एक कमी करूयात. आपण हाईट ठेवूया 60 पिक्सेल, अजून व्यवस्थित दिसेल ते. ठीक आहे. झूमला झूम ओव्हर वरती तुम्हाला वेगळा कलर जरी घ्यायचा असला तरी झूम ओव्हर वरती बघा, इथे ट्रान्सफॉर्म स्केल 1.5% ने केलेला आहे. स्केलिंग याच 1.5 च्या 1.6 स्केलिंग करतो मी, आणि तो टच होईल. म्हणजे मग अशी टच होत नव्हतं, लाईन येत होती, आता टच होईल. 1.6% ने मी हे झूम केला. आणि तुम्हाला इथे त्याचा कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही याला इथे कलर पण चेंज करू शकता. जसं की इथं माऊस मूव्ह केल्यानंतर तो ब्लॅकचा तो कलर ब्लॅकच राहतोय, तुम्हाला इथे वेगळा कलर घ्यायचा आहे, या कंटेंटला वेगळा कलर घ्यायचा आहे, तर तो कंटेंटचा वेगळा कलर पण तुम्ही इथं चेंज करू शकता. तर मी कलर कोलन इथे मी व्हाईट असं सेट करतो. त्याच्यामध्ये व्हाईट कसा दिसेल आयडिया नाही. ओव्हरमध्ये लगेच मिळत नाही आपल्याला. हा कलर चेंज होताना आपल्याला दिसतोय, ठीक आहे ना. ज्याच्यावरती आपला कर्सर आहे त्याचा कलर व्हाईट होताना दिसतोय. आता मी हा डॅशबोर्ड तर इथे डिझाईन केलेला आहे. आपण आता आपलं मेन काम काय राहिले जे उद्याच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत. हा डॅशबोर्ड क्रिएट झाल्यानंतर मी जेव्हा ऍड फॉर्म वरती इथे क्लिक करेन ना,
ॲड फॉर्मवरती जेव्हा मी ते क्लिक करेन तेव्हा मला इथे ॲड ॲड बुकवरती क्लिक केल्यानंतर मला या लोकेशनला इथे आपला जो ॲड बुकचा जो फॉर्म असणार आहे, मी जो डिझाईन करणार आहे तो इथेच याच लोकेशनला इथे दिसला पाहिजे. अपडेट बुक म्हणलं की अपडेट बुकसाठी इथं इथेच फॉर्म येईल. ॲड स्टॉक म्हणला तरी स्टॉकचा फॉर्म इथेच येईल. चेक ऑर्डर्स म्हणलं की ऑर्डर जेवढ्या काही टेबलमध्ये आलेले आहेत त्या ऑर्डर्स इथेच दिसतील. म्हणजे हा एरिया आपला मेन डॉक याचा एरिया असणार आहे, फॉर्म एरिया, आणि लेफ्टला हा आपला साईड बार असणार आहे असं. ठीक आहे, तर हे आजच्या सेशनमध्ये जे काही झालेलं आहे, जेवढं झालेलं आहे तेवढं करून बघा. काही प्रॉब्लेम्स आले, एरर्स आले तर उद्याच्या सेशनमध्ये विचारा. आत्ता मी ते थांबतोय. ठीक आहे. ओके, बाय, गुड नाईट.